Hello friends, welcome in Pushpa's tutorial. Today we are learn a happy child poem from the English book Marigold, first standard CBSE board. The poem is related to a small child which is around 6 years old. अभी आप भी सभी लोग 6 years old रहेंगे, तो आप ही के जितना एक लड़का है उसी के related एक poem यहाँ पे दी हुई है. बघा एका लहान मुलाची एक कल्पना आहे, किती कल्पना त्याने कशी मांडली आहे ती आज आपण शिकणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या कवितेला सुरुवात करूया. माय हाऊस इज रेड अ लिटल हाऊस, अ हॅपी चाइल्ड एम आय, आय लव्ह अँड प्ले द होल डे लॉन्ग. I hardly ever cry. I have a tree, a green, green tree, to shade me from the sun. And under it I often sit when all my play is done. एक छोटा मुलगा आहे की जो आपली दिनचर्या म्हणजे आपण दररोज काय करतो ते सांगत आहे. पहिल्या ओळीत तो काय सांगतोय? माय हाऊस इज रेड अ लिटल हाऊस, म्हणजेच काय? माझं घर कसं आहे? लाल रंगाचं आहे. कसं आहे? छोटस आहे. माझं एक लाल रंगाचं छोटस घर आहे. पुढे ए हॅपी चाइल्ड एम आय, मी एक खूप आनंदी खुश असा मुलगा आहे. आय लाफ अँड प्ले द होल डे लॉन्ग, मी काय करतो? पूर्ण दिवस खेळतो, हसतो, मजा करतो, अगदी दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत. आय हार्डली एव्हर क्राय, मी कधी कधीच क्वचित रडतो. मी कधीही रडत नाही, क्वचितच रडतो. जेव्हा मला कुठं खरचट लागतो पडतो तरच, पण अगदी कमी रडतो. आय हॅव अ रेड ट्री, आय हॅव अ ट्री, ए ग्रीन ग्रीन ट्री. आमच्याकडे झाडे आहेत. कशी झाडे आहेत? कसं सांगतोय तो? ग्रीन ग्रीन ट्री. आमच्याकडे हिरव्या रंगाची झाडे आहेत, हिरवी हिरवी गार अशी झाडे आहेत. आय टू शेड मी फ्रॉम द सन, की ही झाडे मला सूर्याच्या उन्हापासून, सूर्यापासून निघालेल्या किरणांपासून रक्षण करतात, सावली देतात. अँड अंडर इट आय ऑफन सिट, आणि मी कधी कधी काय करतो? त्या झाडाखाली बसतो. व्हेन ऑल माय प्ले इज डन, म्हणजे जेव्हा माझा पूर्ण खेळ संपतो, माझा खेळ होतो, तेव्हा मी त्या झाडांखाली जाऊन बसतो, थंडगार सावलीत बसतो. तर अशी आहे एका छोट्या मुलाची दिनचर्या. दिनचर्या म्हणजेच काय? तो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करतो ते त्याने अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याकडे एक लाल रंगाचं छोटस घर आहे. तो एक अतिशय आनंदी आणि हसरा मुलगा आहे. तो दिवसभर खेळतो, हसतो, मज्जा करतो. तो कधी कधी क्वचितच अगदी कधी कधीच रडतो. त्याच्याकडे हिरवी हिरवी गार झाडे आहेत. त्या झाडांच्या खाली सावली खाली तो बसतो जेव्हा तो पूर्ण दिवसभर खेळून दमतो. तर अशी छोट्या मुलाची हॅपी चाइल्ड अशी कविता आहे. मला वाटते तुम्हाला ती नक्की समजली असेलच. तर अशा पुढच्या कविता समजून घेण्यासाठी, पुढच्या लेसन समजून घेण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.